विधिमंडळ विशेष बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीचा पेच अजूनही कायम. आवाजी मतदानाने निवडणूक घटनाबाह्य असल्याची राज्यपालांची भूमिका. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, एकमताने विधिमंडळात ठराव पारित. आणि आज विधान परिषदेतून 6 सदस्य निवृत्त. विधिमंडळ कामकाजाची आठवण म्हणून नेत्यांचं झालं फोटो सेशन. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील 4th दिवसाचं कामकाज आज पार पडलं. हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस उरले असून विधानसभा अध्यक्ष निवडीचा पेच मात्र अद्याप कायम आहे. महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी नियमात बदल केलेले आहे. अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीने न करता आवाजी मतदान पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संबंधित प्रस्ताव राज्य सरकारकडून राज्यपालांकडेही पाठवण्यात आला. मात्र आवाजी मतदानाने निवडणूक घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपालांनी घेतली. तसे पत्रच त्यांनी राज्य सरकारला पाठवलं. राज्यपालांची ही भूमिका बघून महाविकास आघाडी पुन्हा 3rd पत्र पाठवणार असल्याचं समजतंय. अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांच्या हत्येच्या कटावरून सरकारला चांगलेच सुनावले. ते म्हणाले की भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हत्येचा कट रचला गेला होता. पडळकर यांच्यावर पोलीस ठाण्यासमोर हल्ला झाला. हा हल्ला कसा झाला हे एका क्लिप मधून समोर आले. विशेष म्हणजे या हल्ल्याचे चित्रीकरण पोलिसांनी केले असा आरोपही फडणवीस यांनी लावला. मात्र या प्रकरणी हल्लेखोरांवर कारवाई न करता गोपीचंद पडळकर यांच्यावर कलम 307 लावण्यात आला. हा हल्ला झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर पडळकर यांना कसा धडा शिकवला असे ट्विटही करण्यात आले. या प्रकरणी सारे पुरावे विधानसभा अध्यक्षांना देऊ असेही फडणवीस म्हणाले. तसेच या प्रकरणी वरिष्ठ पोलिसांचा हात असून या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या पाहिजे अशी मागणी फडणवीस यांनी केली. तसेच सरकारचा या घटनेशी थेट संबंध आहे, सत्ता पक्षाच्या बापाचे पोलीस आहेत का या राज्याचे पोलीस आहेत असा हल्लाबोलही त्यांनी केला. तसेच गोपीचंद पडळकर यांच्यावरील 307 गुन्हा मागे घ्या अशी मागणीही फडणवीस यांनी केली. ही किती महत्वाची सूचना आहे आणि मला अध्यक्ष महोदय आपण फक्त मेरिटवर मांडू द्या. अध्यक्ष महोदय, या विधान मंडळाचे सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भातली एक क्लिप ही काल माध्यमांमध्ये पाहायला मिळाली. त्यांच्यावर हल्ला झाला होता हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण हल्ला झाल्यानंतर काहींनी आरोप लावला की हा हल्ला चुकीचा आहे, खोटा आहे. काल त्याची क्लिपच बाहेर आली आहे. आणि अध्यक्ष महोदय, ही क्लिप बाहेर आल्यानंतर मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळी अध्यक्ष महोदय मला गंभीर गोष्टी बाहेर पाहायला मिळाल्या. म्हणजे क्लिपमध्ये तर लक्षात येत आहे की त्यांना मारण्याकरता, त्यांच्या अंगावर डंपर टाकण्याकरता कशाप्रकारे डंपर आले, कशाप्रकारे त्यांच्या गाडीवर दगडफेक केली आणि जर ती गाडी निघाली नसती तर कदाचित अध्यक्ष महोदय गोपीचंद पडळकर हयातच राहिले नसते अशा प्रकारची अवस्था आहे. आणि अध्यक्ष महोदय, त्यांच्यावर हा हल्ला ज्यावेळेस करण्यात आला आपल्याला आश्चर्य वाटेल कुठे झाला हल्ला माहितीये? पोलीस स्टेशन समोर हल्ला झालाय. हे माझ्याकडे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मागे इमारत दिसते पोलीस स्टेशनची. पोलीस स्टेशनच्या समोर 250 लोक 16 वॉटरच्या बाटल्या, दगड, लाठ्या काठ्या घेऊन उभे आहेत. स्टेशन डायरीत नोंद आहे पण त्यांच्यावर कारवाई नाही. अध्यक्ष महोदय, वाट पाहिली वाट की कधी हा गोपीचंद पडळकर या ठिकाणी येतो आणि कधी याचा आम्ही शिरच्छेद या ठिकाणी करतो अशी वाट पाहत तिथे. आता ही क्लिप बाहेर का आली माहिती अध्यक्ष महोदय? क्लिप कोणी काढली अध्यक्ष महोदय? त्या क्लिपमध्ये शूटिंग करताना दिसतात. कोण करतात शूटिंग? पोलीस. म्हणजे ज्या पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अध्यक्ष महोदय ते पोलीस कारवाई करत नाही आहेत, ते पोलीस शूटिंग करतायत, शूटिंग. आणि अध्यक्ष महोदय, ही जर अशी अवस्था असेल आणि याच्यावर कारवाई काय, तर गोपीचंद पडळकरांची गाडी भरधाव निघून गेली आणि त्यानंतर त्यांच्याच विरुद्ध तक्रार टाकली आणि गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ जे त्या ठिकाणी नव्हते ब्रह्मानंद पडळकर यांच्यावरच 307 लावण्यात आला अध्यक्ष महोदय. 307 म्हणजे
ज्याचा 302 करायचा प्रयत्न केला, आता त्या क्लिपमध्ये स्पष्ट आहे अध्यक्ष महोदय, ती गाडी निघून जाताना दिसते आणि तिथे डंपरी दिसतायत, हल्ला होताना दिसतोय, दगड मारताना दिसतायत, त्यातल्या कोणावरही कारवाई नाही, पण दुःख या गोष्टीचं अध्यक्ष महोदय। राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे, टीकास्त्र सोडणे साहजिक आहे, मात्र विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून एखाद्या मंत्र्याची चक्क खिल्ली उडवणे कितपत बरोबर आहे। हो, मी नितेश राणे यांच्या आदित्य ठाकरेंवर केलेल्या म्याव म्याव या वक्तव्याबद्दल बोलते आहे, आणि खुद्द राणे यांनी आदित्य ठाकरेंवर खिल्ली उडवल्याचे मान्य केले, मग शिवसैनिक तर भडकणारच, म्हणून या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिक आणि आमदार सुहास कांदे यांनी एकतर राणे यांनी आदित्य ठाकरेंची जाहीर माफी मागावी, नाहीतर सभेतून राणेंना निलंबित करण्याची मागणी केली आहे। गुरुवारी दुपारी भाजपचे काही आमदार सदस्य आंदोलनाला पायऱ्यांवर बसले होते, पायऱ्यांवर बसल्यानंतर आदित्य साहेब सभागृहात जात होते, त्यावेळेस एक आवाज आला, त्या आवाजाला आल्यानंतर बऱ्याच जणांना, बऱ्याच सदस्यांना, सर्वपक्षीय सदस्यांना त्याच्यामध्ये वाईट वाटलं। सभागृहामध्ये सर्वपक्षीय चर्चा झाली, एकमताने असा निर्णय झाला, इथून पुढे कुठल्याही सदस्याला किंवा कुठल्याही मंत्र्याला दुःख होईल, वाईट वाटेल असे कुठलेही शब्द वापरायचे नाही। परंतु दुर्दैवाने 2 दिवसापूर्वी नितेश राणेंनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये असं सांगितलं की तो आवाजही मीच काढला आणि आदित्य साहेबांसाठीच काढला आणि परत सुद्धा काढीन असं जेव्हा वक्तव्य केलं त्यावेळेस आमच्या सर्व शिवसैनिकांमध्ये तीव्रता, नाराजीची तीव्रता वाढली आणि मग आम्हाला असं वाटलं की ह्या सभागृहाचा इतिहास आहे की असं जर कोणी काही बोललं तर त्यांनी माफी मागावी किंवा त्याला निलंबन करावं, म्हणून आम्ही त्यांना असं सांगितलं सभागृहाला, अध्यक्ष महोदयांना, की नितेश राणेंना एकतर निलंबित करा किंवा आदरणीय आदित्य साहेबांची जाहीर माफी मागा। त्यानंतर अध्यक्ष महोदयांनी आम्हाला असं सांगितलं उद्या विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एकत्र बसतील आणि त्यामध्ये एक तोडगा काढतील आणि तो निर्णय सभागृहाला सांगतील। समाज कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना त्यांचा अपमान केल्याचा आरोप भाजप नेते केशव उपाध्ये यांनी केला। उपाध्ये यांचं म्हणणं होतं की पुतळ्याला हार घालताना त्यांनी पुतळ्याच्या भागावर पाय दिला। यावर चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की महाराजांचा अपमान झाला असेल तर अशा घटनांचा निषेध केलाच पाहिजे। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या घटनेचा निषेध केला। हिंगोलीमध्ये एका आमदाराकडून असा प्रकार झाला होता, पुतळा उंच झाला होता त्यामुळे ही घटना घडली, यात त्यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, मात्र हार घालताना काळजीही घेतलीच पाहिजे। महाराजांची अस्मिताच एवढी मोठी आहे की पुतळे उंच उभारले जातात, मात्र अशा कार्यक्रमांच्या वेळी हार घालतानाचे नियोजनही योग्य रीतीने व्हायला पाहिजे। बरोबर, विजय वडेट्टीवारांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि तो व्हायरल व्हिडिओ प्रचंड वादात अडकलेला आहे। अपमान केला वडेट्टीवारांनी अशा पद्धतीची टीका केशव उपाध्ये यांनी सुद्धा ट्विटद्वारे केली आहे। मी थोडं या विषयामध्ये समतोल मांडेन की अशा प्रकारची घटना घडू नये ही काळजी सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे। पुतळे उंच असतात, मग त्या ठिकाणी शिडी आहे का नाही आहे का, मग एखादी स्टूलची टेबलची रचना करता येईल की नाही, असं सगळं बघायला लागेल। परंतु ही काळजी न घेणाऱ्या नेत्याचा निषेधच केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा कोणी सहन करणार नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्यांनी त्याचा निषेध केला आहे। याच्या आधीसुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एका आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालताना तो पुतळा उंच असल्यामुळे तो डायरेक्ट पुतळ्यावरच चढला। आता ह्या दोन्ही घटनांमध्ये माझा समज आहे की कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही, अपमान करणारा म्हणून हार घालायला कशाला जाईल, पण हार घालताना काळजी घेतली पाहिजे हे माझं मत आहे। पुतळे तयार करण्याने सुद्धा याची काळजी घेतली पाहिजे, इतके उंच उंच पुतळे आपण करतो, केले पाहिजे, कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराज आपले अस्मिता आहे। बाकीचे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।
अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक झाले आहेत। आझाद मैदानात शिक्षकांच्या वतीने यासाठी आंदोलन करण्यात येत असून संपूर्ण महाराष्ट्रातून आझाद मैदानावर हजारोच्या संख्येने शिक्षक आत्मदहनासाठी जमा झाले आहेत। भाजपच्या सर्व आमदारांनी या संदर्भात सरकारचा प्रश्न विचारून लक्ष वेधले व शिक्षकांच्या सर्व समस्या सोडवण्याची मागणी केली, मात्र सत्ताधारी पक्षाकडून या संदर्भात समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व सर्व आमदारांनी सभात्याग केला। यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दरेकर म्हणाले की सरकारला शिक्षकांचे काही पडलेले नाही। आपण बघाल, ज्या वेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा विरोधी पक्षात होते त्यावेळेला हे शिक्षकांवर अन्याय करतात अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला त्यांनी मांडली होती। बच्चू कडू यांचंही हेच म्हणणं होतं, मात्र आज त्या ठिकाणी असताना त्यांच्याच भूमिकांचा विसर या सरकारला पडताना दिसतोय, म्हणून विना अनुदानित शाळांना त्या ठिकाणी अनुदान 100% मिळाले पाहिजे आणि जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही सभागृहातून घोषणा देत सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला। हजारोच्या संख्येनं महाराष्ट्रातून शिक्षक आझाद मैदानावर त्या ठिकाणी आत्मदहनासाठी जमा झालेले आहेत आणि हा विषय घेऊन भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी, मग गानार सर असतील, निरंजन डावकरे असतील, रणजित पाटील साहेब असतील, यांनी आज प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधलं आणि विना अनुदानित शाळांना त्या ठिकाणी 100% अनुदान मिळाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानित किंवा अंशत अनुदानित शाळांना त्या ठिकाणी 100% अनुदान मिळालं पाहिजे। जुनी पेन्शन योजना जी 1982 सालची आहे ती लागू झाली पाहिजे। 2005 नंतर 100% अनुदानित आलेल्या शाळा तुकड्यांतील कर्मचाऱ्यांना ती जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आज त्या ठिकाणी सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सन्माननीय सदस्यांनी घेतली। परंतु या सरकारला शिक्षकांचं काही पडलेलं नाही। आपण बघाल, ज्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा विरोधी पक्षात होते त्यावेळेला हे शिक्षकांवर अन्याय करतायत अशा प्रकारची भूमिका होती। वडेट्टीवारांनी सुद्धा त्यावेळेला भूमिका मांडली, बच्चू कडूंनी मांडली होती आणि आज त्या ठिकाणी सत्तेत असताना त्यांच्याच भूमिकांचा विसर या सरकारला पडताना दिसतोय, म्हणून विना अनुदानित शाळांना त्या ठिकाणी अनुदान 100% त्या कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे आणि जुनी पेन्शन योजना त्या ठिकाणी लागू झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही सभागृहातून घोषणा देत त्या ठिकाणी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून बाहेर आलो। मुंबईत सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाची मागणी सर्व बाजूंनी जोर धरताना दिसते आहे। तेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही ओबीसी आरक्षणाची मागणी केली होती। तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय कुठल्याच निवडणुका होऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती। महाविकास आघाडीला बदनाम करून आणि त्याबरोबरच महाविकास आघाडीतील ओबीसी नेत्यांना बदनाम करून स्वतःची राजकीय पोळी बांधण्याचं षडयंत्र विरोधकांनी रचलेला होता आणि तशी बदनामी पण सुरू केली होती। ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यावेळेसच मी भूमिका मांडली होती की हा निर्णय देशाला लागू होईल, केवळ तो महाराष्ट्राला लागू होणार नाही, तर त्यावेळेस पिंगलटावाळी केली गेली। आता आज हे सिद्ध झालं आहे की या देशातील आज 8 राज्यापुढे ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न उभा झालेला आहे। मध्य प्रदेशच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात यासाठी मध्य प्रदेश सरकारने तो विषय असेंब्लीपुढे आणलेला आहे विधानसभेचा ठराव घेण्यासाठी, आणि विधानसभेचा ठराव जर उद्या
विधानसभेचा ठराव करण्यासाठी मध्य प्रदेश सरकार का पुढे आली, कारण तिथला ओबीसीचं आरक्षण हे संपलेलं आहे। आजचा विषय आम्ही या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये ही आमची भूमिका काल होती, आजही आहे, आमच्या पक्षाची आहे, महाविकास आघाडी सरकारची आहे की आरक्षणाशिवाय ओबीसीचा घेऊ नये। म्हणूनच आम्ही आता असेंब्लीच्या पुढे विधानसभेच्या फ्लोरवर जातो आणि या निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये 6 महिने पुढे ढकलाव्यात आणि तोपर्यंत आम्ही आमचा एम्पिरिकल डेटा गोळा करू। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई विधानसभा संकुलात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला। ओबीसी आरक्षणाशिवाय सभागृहात निवडणुका न घेण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावर सत्ताधारी व विरोधी पक्षाने एकमताने पाठिंबा द्यावा, जेणेकरून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाही असे मतही त्यांनी यावेळी मांडले। असे की ओबीसी शिवाय निवडणुका घेऊ नये अशा प्रकारचा एक मुखी ठराव मध्य प्रदेश विधानसभेने सुद्धा केला आहे आणि तशाच प्रकारचा ठराव आपण सुद्धा विधानसभेमध्ये विधानमंडळामध्ये करणार आहोत। विरोधी पक्ष सरकारी पक्ष एकत्रितपणे तो एक मताने निर्णय घेतील की ओबीसीशिवाय निवडणुका घेऊ नये आणि तशा प्रकारे इलेक्शन कमिशनला कळवण्यात यावे। या ओबीसी संदर्भामध्ये भारत सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये महाराष्ट्र सरकारच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिला गेला आहे त्याचे पेपरसुद्धा त्यांनी जोडलेले आहे। आम्ही आमच्या वकिलाचा सल्ला घेतो आहोत आणि भारत सरकारचं जे रिव्ह्यू पिटिशन आहे त्याला साथ देण्यासाठी आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सामील होणार आहोत। त्याप्रमाणे आम्ही पेपर तयार करून आज उद्या भारत सरकारच्या रिव्ह्यू पिटिशनवर कदाचित मध्य प्रदेश, ओडिशा, इतर राज्यसुद्धा त्याच्यामध्ये सामील होतील, आपण सुद्धा त्याच्यामध्ये सामील व्हायचं ठरवलेलं आहे। राज्यभरात होत असलेल्या ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात कुठल्याही निवडणुका होऊ नये या मागणीला आज अखेर यश आले असून अशा पद्धतीचा ठराव एकमताने आज विधिमंडळाच्या सभेत पारित करण्यात आला असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले। आज विधिमंडळामध्ये ओबीसीच्या आरक्षणाशिवाय आता राज्यामध्ये निवडणुका होऊ नये अशा पद्धतीचा एकमताचा ठराव पारित करण्यात आलेला आहे आणि यासाठी सगळ्या कायदेशीर बाजू तपासून वेळ आलं तर हायकोर्ट असेल की सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्या याच्यामध्ये आपली विधिमंडळाची भूमिका मांडण्याचाही त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे आणि राज्यात आता ज्या पुढच्या निवडणुका होतील त्या ओबीसीच्या आरक्षणानंच झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचा एक ठराव या ठिकाणी मांडला गेलेला आहे आणि यामधल्या काळामध्ये जे आता कोरोनाचा काळ सुरू आहे आणि या काळामध्ये निवडणुका पुढे ढकलण्याच्या दृष्टिकोनातून माननीय सुप्रीम कोर्टानेही त्या पद्धतीचा निर्णय दिलेला आहे। या काळामध्ये एम्पिरिकल डाटा गोळा करण्याचा आणि केंद्र सरकारकडे असलेला एम्पिरिकल डाटा ज्याचा उल्लेख परवा विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितला होता की मी तो एम्पिरिकल डाटा बघितलेला आहे, आता विरोधी पक्ष नेत्यांनी एम्पिरिकल डाटा बघितला असेल तर गोपनीय डाटा त्यांनी बघितला असेल तर राज्याच्याही मुख्यमंत्र्याला तो डाटा दाखवावा असं केंद्राकडे ती मागणी राज्य सरकारकडून केली जाणार आहे। आज विधान परिषदेतून 6 सदस्य निवृत्त झाले। या सदस्यांना निरोप देण्यात आल्यानंतर विधान भवनाच्या पायरीवर फोटो काढण्यात आले, मात्र फोटो काढताना 6 सदस्यांपैकी 2 सदस्य गैरहजर होते। एक म्हणजे काँग्रेस नेते भाई जगताप आणि दुसरे शिवसेना नेते रामदास कदम। परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबरोबर फोटो काढायला नको म्हणून रामदास कदम गैरहजर असल्याची चर्चा आहे, मात्र दोन्ही भाईने फोटो काढताना दांडी मारल्याने त्याचीच अधिक चर्चा रंगली होती।
आज विधान परिषदेतून भाई जगताप, रामदास कदम, वरुण काका जगताप, गिरीश व्यास, गोपीचंद बजोरिया आणि प्रशांत परिचारक हे 6 सदस्य निवृत्त झाले. विधान परिषदेच्या निवृत्त सदस्यांसाठी विधान परिषद सभापती आणि उपसभापती यांच्याबरोबर विधिमंडळाच्या कामकाजाची आठवण म्हणून फोटो काढला जातो. पण हा फोटो काढता वेळी रामदास कदम आणि भाई जगताप हे अनुपस्थित राहिल्यामुळे दिवसभर चर्चा सुरू होती. तर या होत्या विधिमंडळ अधिवेशनाबाबत महत्त्वपूर्ण बातम्या. आपण बघत राहा VKB News. नमस्कार.